रोहित पवारांनी आज ट्विटरवरती आदरणीय भुजबळ साहेबांच्या विरोधात लोकसत्तेमध्ये आलेल्या एका कातरणाचा आधार घेऊन अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते या विधानाचा खुलासा स्वतः भुजबळ साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे यामध्ये ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही महायुतीमध्ये गेलो अशा पद्धतीची चुकीची विधानं रोहित पवारांनी ट्विट केले या सगळ्या घटनेचा खुलासा भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये देताना सांगितलंय की अशा पद्धतीची विधानं कोणत्याही मुलाखतीमध्ये दिलेली नाही कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीचं लिखाण केलेलं नाही किंवा कोणत्याही माध्यमातून अशा पद्धतीचं विधान प्रसारित केलेलं नाही तरी सुद्धा जी विधानंच बोलली गेली नाही ती भुजबळ साहेबांच्या तोंडी घालून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम रोहित पवार करतात करता खरंतर निवडणुका जवळ आले की फेक नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये रोहित पवारांचा हातखंडा आहे पण दुर्दैवाची गोष्ट रोहित पवारांनी केलेल्या विधानाची री ओढत सुप्रिया सुळेंनी सुद्धा अशा पद्धतीची चुकीची विधानं करावीत ही अत्यंत हास्यास्पद आहे या दोघांचाही मी जाहीर निषेध करते मला आवर्जून एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की तुतारी गटाने ज्यावेळेस संवाद मिळावे घेतले ते संवाद मिळावे जिथं जिथं ओबीसीचा लोकप्रतिनिधी आहे तिथं तिथं संवाद मिळावे घेऊन ओबीसी माणूस आणि ओबीसी समाज संपवण्याचं काम या तुतारी गटाने केले कागलमध्ये मुश्रीफ साहेबांच्या विरोधात असेल रायगडमध्ये साहेबांच्या विरोधात असेल परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात असेल आणि येवल्यामध्ये भुजबळ साहेबांच्या विरोधात असेल आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हे लक्षात ठेवून रोहित पवार आपण केलेलं विधान अत्यंत घातक आणि चुकीचं आहे माझी भुजबळ साहेबांना विनंती आहे की आपण रोहित पवारांवरती कायदेशीर कडक कारवाई करावी आणि ती झालीच पाहिजे